नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपर न्यूक्लिअर पाल्सी या आजाराने ते त्रस्त होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भीमा नदी काठावरील कोरेगाव भीमाजवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून लाखो आंबेडकरी बांधव भीमा कोरेगाव येथे दाखल झाले आहे. यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जगभरात नववर्षाची धूम पाहायला मिळते आहे. 2018 निरोप दिल्यानंतर मध्यरात्री 12 पासूनच 2019 स्वागताला सुरुवात झाली. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह देशभरातून न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशन नंतर आता नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्यात येते आहे. भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. गिरगाव चौपाटी येथे पोलिसांची बोट रात्री 8:30 सुमारास बुडाली. या बोटीत एकूण 6 जण होते. येथील एका पोलीस कर्मचारी या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. गिरगाव चौपाटीवर जीवरक्षक प्रतीक वाघे याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 6 पोलिसांचे प्राण वाचले आहेत. महाराष्ट्राची कन्या आणि भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मानधनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आलाय. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा पुरस्कारही तिला जाहीर करण्यात आलाय. स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आलाय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक पेजला लाईक करा. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.